नीति आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा मुंबई बळकवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप विरोधक सातत्याने करतात आणि त्याच विरोधात शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये आंदोलन करतात। राष्ट्रवादीचे पवार गटाचे पदाधिकारी सुद्धा एकत्र आलेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हुतात्मा चौक परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलाय। इथे सुप्रिया सुळे आहेत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, रोहित पवार आहेत। या सर्वांच्या नेतृत्वात हुतात्मा चौकात आंदोलन सुरू आहे। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय हेतू या आंदोलनाचा आहे, कसं शक्ती प्रदर्शन शरद पवार गटाकडून होत आहे? नीती आयोगाच्या विरोधात आज हे आंदोलन केलं होतं। नीती आयोगाची एक बैठक झाली होती काही दिवसांपूर्वी आणि त्याच बैठकीमध्ये नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबईमध्ये आता विकास केला जाणार आहे असं सांगण्यात आलं होतं आणि हा निर्णय जो घेतला गेला त्याच्या विरोधात आता आंदोलन केलं जात आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सर्व नेते या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित आहेत आणि यामध्ये सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत, जयंत पाटील उपस्थित आहेत आणि आंदोलनाची सुरुवात ही जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी केली होती। आता देखील आपण पाहताय कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता या ठिकाणी आंदोलन केले जात आहे आणि या आंदोलनाची पार्श्वभूमी जी आहे ती लक्षात घेता संपूर्ण या हुतात्मा चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथे बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे, पोलिसांचा बंदोबस्त आहे। काय नेते बोलत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया। तर नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबई बळकवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटानं सुद्धा केलेला होता आणि राष्ट्रवादीचा शरद पवार यांचा गट सुद्धा याच मुद्द्यावरनं आक्रमक भूमिका घेत आज मुंबईच्या हुतात्मा चौकात आंदोलन करतोय। ठाकरेंच्या ज्येष्ठ नेत्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊन मुंबई आम्हाला मिळवून दिली। मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे, आर्थिक आधार आहे। मुंबईमधनं जाणारा इन्कम टॅक्स हा सर्वात जास्त आहे, 70% इन्कम टॅक्स देशभरातला मुंबईतनं जातो। त्यामुळे मुंबई देशाच्या प्रगतीचे जी चाकं आहेत ती मुंबई फिरवते। अशी ही मुंबई मुंबईपासून तोडण्याचा डाव हा नेहमी आखला जातो, महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव। केंद्राची नीती आयोग हा निर्णय घेतात की मुंबईचा आराखडा आम्ही तयार करणार, तुम्हाला कुणी आराखडा तयार करण्याचा अधिकार दिला? मुंबई स्वतंत्र आहे, मुंबई एका संघराज्याची राजधानी आहे। हे संघराज्य आहे, केंद्रीय राज्य नाही आहे, हे फेडरल स्टेट आहे आणि फेडरल स्टेटचं स्वतःचे काही अधिकार आहेत। ते अधिकारांवरती अतिक्रमण करून तुम्ही नीती आयोगाला त्याच्यावरती बसवून हे सगळं तोडण्याचं काम करताय आणि आम्ही ते तुटू देणार नाही। मुंबई ही मराठी माणसाचं हृदय आहे, त्याच्या हृदयावरती तुम्ही काल हातोडा मारलाय। मला आश्चर्याची गोष्ट ही वाटते की आपलं अख्खं मंत्रिमंडळ तिथे बसलेलं होतं आणि त्यांच्यासमोर हा निर्णय झाला की मुंबईचा आराखडा नीती आयोग तयार करणार आणि आपला एकही माणूस बोलला नाही। हिमालयासमोर झुकण्याची सह्याद्री कधीच हे करत नाही, सह्याद्री मदतीला जातो हिमालयाच्या। आमचे सह्याद्री तर आता छोटे छोटे व्हायला लागले, त्यामुळे हे सगळं आश्चर्यकारक आहे। मुंबईकरांना नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना जाग आली आहे की हा वेगळा विषारी डाव केंद्रातली सत्ता टाकते आणि महाराष्ट्र सरकार त्याला नमन नतमस्तक होत आहे, हे आम्हाला चालणार नाही। मुंबई कुठल्याही परिस्थितीत माझ्यासारख्याचा जीव गेला तरी 72, पण आमच्या 105 हुतात्म्यांनी दिलेली आमची मुंबई आम्ही सुरक्षित ठेवू आणि महाराष्ट्र मुंबईला बिलगुण बसलाय, आमच्या मिठीतनं आम्ही मुंबई बाहेर जाऊ देणार नाही। तर नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा केंद्र सरकारचा डाव सफल होऊ देणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आंदोलन केलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।